गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण बघणार आहोत प्रकरण 5 कौटुंबिक संसाधने। यामधील अमानवीय संसाधने कोणते आहेत किंवा अमानवीय संसाधने म्हणजे काय, त्याआधी आपण या प्रकरणातील म्हणजे कौटुंबिक संसाधने यातील संसाधने म्हणजे काय, जसे की पैसा असेल, स्किल असेल, नॉलेज असेल, त्याचबरोबर भौतिक वस्तू असतील, हे जे संसाधने आहेत त्याचा वापर आपण आपले ध्येय म्हणजे ते वैयक्तिक असतील किंवा कौटुंबिक ध्येय प्राप्त करण्यासाठी या संसाधनाचा म्हणजेच या रिसोर्सेसचा वापर करत असतो। त्याचबरोबर आपण बघितलेलं आहे संसाधने म्हणजे काय आणि संसाधनाचे वर्गीकरण। आता क्लासिफिकेशन ऑफ रिसोर्सेस, त्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस आपण बघत आहोत। त्यामध्ये आपण बघितलेलं आहे ह्युमन रिसोर्सेस म्हणजेच की मानवीय संसाधने। आता मानवीय संसाधनेमध्ये आपण बघितलेलं आहे वेळ असेल, ऊर्जा असेल, नॉलेज असेल, योग्यता असेल, त्याचबरोबर प्रवृत्ती असेल, तर हे आपण मानवीय संसाधनेमध्ये बघितलेलं आहे। त्याचबरोबर आपण आज बघणार आहोत अमानवीय संसाधने। तर अमानवीय संसाधनाचा वापर आपण कशा पद्धतीने करतो आणि कशा पद्धतीने करायला पाहिजे हे बघणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघूयात अमानवीय संसाधने म्हणजे काय। तर अमानवीय संसाधने मूर्त स्वरूपाची असतात, म्हणजे की जसं की अमानवीय संसाधने हे अमूर्त स्वरूपाची असतात, म्हणजे आपण त्याला बघू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही। पण अमानवीय संसाधने अशी असतात की त्याला आपण स्पर्श करू शकतो, बघू शकतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे की अमानवीय संसाधने मूर्त स्वरूपाची असतात। ही संसाधने सहज ओळखता येतात। पैसा, भौतिक वस्तू, नाशवंत आणि अनाशवंत अन्नपदार्थ, उपकरणे असतील, फर्निचर असेल, दागदागिने, मालमत्ता, तसेच दवाखाने, बगीचे, ग्रंथालय, पोलीस दल, अग्निशामक सेवा, बाजार, वाहतुकीच्या सुविधा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा इत्यादी सामुदायिक सेवा सुविधांचा यात समावेश होतो। अमानवीय संसाधने एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज हस्तांतरित करता येतात। आता जी अमानवीय संसाधने असतील, मग पैसा असेल, भौतिक वस्तू असेल, उपकरणे असतील, फर्निचर असेल, दागदागिने, मालमत्ता, हे ज्या वस्तू आहेत किंवा हे जे संसाधने आहेत, तर ती संसाधने आपण दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्याला सहज हस्तांतरित करू शकतो। अशा सर्व संसाधनांना स्वतःची मर्यादा व वैशिष्ट्य असतात। जी संसाधने आहेत, मग ती भौतिक असतील किंवा मानवीय संसाधने असतील किंवा अमानवीय संसाधने असतील, त्याला स्वतःची मर्यादा आणि वैशिष्ट्य असतात। मानवीय संसाधनाच्या उपयोगाने ही संसाधने निर्माण होतात। जास्तीत जास्त ध्येय साध्य करण्यासाठी या संसाधनाचं योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते। तर आपले जे ध्येय आहे, मग त्या ध्येयापैकी जास्तीत जास्त ध्येय जर तुम्हाला साध्य करायचे असेल, तर त्या संसाधनाचा तुम्हाला योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे, तसेच त्याचा मॅनेजमेंट करता आलं पाहिजे, म्हणजेच व्यवस्थापन करता आलं पाहिजे। आता त्यामध्ये अमानवीय संसाधने मध्ये बघणार आहोत पैसा। तर पैसा हा सर्वांसाठीच महत्त्वाचा असतो। अमानवीय संसाधनापैकी पैसा हे महत्त्वाचे संसाधन आहे। पैसा सहज मोजता येतो व हस्तांतरित करता येतो। आता पैसा ही अशी किंवा असं संसाधन आहे की ते सहज आपण दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो किंवा त्याला आपण देवाणघेवाण करू शकतो असं म्हणूया। वस्तू किंवा सेवा मिळविण्याचे पैसा हे सर्वमान्य माध्यम आहे। जर एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा सेवा मिळवायची असेल, मग ती सेवा जसे की दवाखाना असेल म्हणजे रुग्णालय असेल किंवा ग्रंथालय असेल, पोलीस दल असेल, अग्निशामक दल असेल, यांची मदत घेण्यासाठी आपल्याला पैसा किंवा पैशाच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला मिळवता येते। वेतन, मानधन, व्याज, भाडे, नफा इत्यादीच्या मार्गामधून तुम्हाला पैसा किंवा आपल्याला पैसा मिळवता येतो। पैसा सर्वांना सारख्या प्रमाणात उपलब्ध नसतो, परंतु इतर संसाधनाच्या वापराने जास्तीचे काम करून वाढविता येऊ शकतो। तर पैसा हा सर्वांना सारख्या प्रमाणात मिळतो असं नाही आहे, परंतु जर पैसा वाढवायचा असेल, म्हणजे की एखाद्या व्यक्तीकडे पैशाची
किंवा जे इन्कम आहे ते कमी असेल तर ते इन्कम वाढवण्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतात, जास्त काम करावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे की इतर संसाधनाच्या वापराने जास्तीचे काम करून पैसा वाढवता येतो. भविष्यात आयुष्य सहज व सुखकर होण्याकरता पैसा बचत करून साठवून ठेवता येऊ शकतो. जर आयुष्यामध्ये किंवा भविष्यामध्ये जर तुम्हाला तुमचं आयुष्य सहज व सुखकर घालवण्यासाठी तुम्हाला पैशाची बचत करावी लागते. परिस्थितीनुरूप पैशाची उपलब्धता बदलत असल्यामुळे पैशाचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते. परिस्थितीनुसार आपल्याला पैशाची उपलब्धता जाणवत असते, भासत असते, त्यामुळे पैशाचं व्यवस्थापन मनी मॅनेजमेंट हे चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार म्हणजे की तुम्हाला एखादी अडचण आली असेल आणि त्यावेळेस तुम्हाला पैशाची गरज भासत असेल तर त्यावेळेस तुम्हाला जो तुमच्याकडे साठवलेला पैसा आहे त्याचा वापर करता येतो. त्यामुळे पैशाचं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे. पैशाचा काळजीपूर्वक उपयोगाकरता अंदाजपत्रक तयार करणे ही सामान्य पद्धत आहे. आता पैशांची बचत करण्याकरता किंवा आपल्याला कुठे आणि कशा पद्धतीने पैसा घालवायचा आहे त्यासाठी अंदाजपत्रक म्हणजेच की डायरीमध्ये एखादं आपण लिस्ट तयार करतो तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे की एखादी वस्तू घ्यायची आहे किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खर्च करायचा असेल किंवा घरामध्ये खर्च करायचा असेल त्यासाठी तुम्हाला अंदाजपत्रक तयार करणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे भौतिक वस्तू. आता भौतिक वस्तू मध्ये बघा, दैनंदिन उपयोगातील वापरून संपणाऱ्या गोष्टी. आता भौतिक वस्तू म्हणजे दैनंदिन उपयोगातील वापरून संपणाऱ्या गोष्टी, जसं अन्नधान्य असेल, कपडे असेल इत्यादी. आता अन्नधान्य हे आपण वापरतो आणि ते वापरल्यानंतर ती गोष्ट संपल्या जाते. कपडे असतील तर कपडे हे काही काळासाठीच असतात, म्हणजे की ते काही काळानंतर फाटले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे भौतिक वस्तू यालाच म्हटलेलं आहे की दैनंदिन उपयोगामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या वस्तू आपण वापरून त्या संपल्या जातात, जसे की अन्नधान्य असेल, कपडे असेल. तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू जसे विविध उपकरणे, फर्निचर, सजावटी वस्तू, वाहने इत्यादीच्या भौतिक वस्तूमध्ये समावेश असतो. तर भौतिक वस्तू म्हणजे की ज्या दीर्घकाळ टिकणाऱ्या वस्तू असेल, जसं की उपकरणं असेल, फर्निचर असेल, सजावटी वस्तू असतील किंवा वाहने असतील इत्यादीचा भौतिक वस्तूमध्ये समावेश होतो. यालाच भौतिक संसाधने म्हटलं आहे. अशा संसाधनाची संख्यात्मक व गुणात्मक मोजमाप सहज करता येते. तर असे जे संसाधन आहे त्याचं आपण संख्यात्मक म्हणजे की संख्यामध्ये त्याची मांडणी केली जाते किंवा त्याला गुणात्मक मोजमाप दिल्या जातं. यामुळे प्रत्येक कुटुंबाला आपल्याजवळ असलेल्या अशा संसाधनाच्या उपलब्धतेची व त्याच्या उपयोगाची स्पष्ट कल्पना असते. तर प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीला या संसाधनाची किंवा या संसाधनाच्या उपलब्धतेची किंवा त्या संसाधनाच्या उपयोगाची स्पष्ट कल्पना असते. ही संसाधने सामान्यपणे विकत घेतात किंवा कुटुंबाने तयार केलेली असतात. तर ही संसाधने आपण पैसे देऊन विकत घेऊ शकतो किंवा काही संसाधने आहेत की ती कुटुंबाने तयार केलेली असतात, ज्यामध्ये आपण बघतो की अन्नधान्य असेल, हे शेतामध्ये तयार झालेले जे पीक आहे किंवा धान्य आहे त्या धान्य हे आपले कुटुंबातून ते तयार केलेलं असतं. त्यामुळे म्हटलेलं आहे की ही संसाधने सामान्यपणे विकत घेतात किंवा कुटुंबाने तयार केलेली असतात. अशा संसाधनाचा दर्जा व उपलब्धता पैशाच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. घरी तयार केलेल्या भौतिक वस्तूंच्या मर्यादा व दर्जा मानवीय संसाधने जसे की योग्यता असेल, कौशल्य असेल, आवड असेल, प्रवृत्ती असेल, वेळ असेल, ऊर्जा इत्यादीवरती अवलंबून असते. तर घरी तयार केलेल्या भौतिक वस्तूच्या म्हणजे घरी तुमच्याकडे जर काही वस्तू बनवण्यासाठी स्किल असेल किंवा आवड असेल, प्रवृत्ती असेल, वेळ असेल, ऊर्जा असेल इत्यादी जे मानवीय संसाधने आहेत त्याचा वापर करून आपण आपले संसाधने मिळवू शकतो. त्यानंतर आहे मालमत्ता. कुटुंबाजवळ उपलब्ध असलेल्या मौल्यवान वस्तू व बाबी म्हणजे मालमत्ता होय. आता प्रत्येक कुटुंबाजवळ कोणत्या ना कोणत्या मौल्यवान वस्तू किंवा बाबी असू शकतात. तर कुटुंबाजवळ उपलब्ध असलेल्या मौल्यवान वस्तू व बाबी म्हणजेच मालमत्ता होय.
मालमत्तेत बचत व गुंतवणुकीचा समावेश होतो. पैसा भविष्यात उपयोगी पडावा म्हणून बँक, पोस्ट ऑफिस इत्यादीमध्ये बचत करून ठेवतात. तर भविष्यकाळामध्ये जर आपल्याला पैशाची गरज पडणार असेल तर त्यासाठी आपण पैसा बचत करून ठेवतो आणि तो बचत बँकमध्ये असेल, पोस्ट ऑफिसमध्ये असेल किंवा एखादी मौल्यवान वस्तू घेतो म्हणजे की सोनं असेल तर यामध्ये सुद्धा आपण बचत करून ठेवू शकतो. तसेच शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, घर, जमीन, दागदागिन्यामध्ये सुद्धा पैशांची गुंतवणूक करून ठेवता येते. आणि अडचणीच्या वेळी अशा संसाधनाचे पैशात रूपांतर करता येऊ शकते. जर तुम्ही सोनं घेतलेलं असेल, दागिने घेतलेले असेल आणि ते दागिने हे तुम्ही म्हणजे बचतीसाठी घेऊन ठेवलेले असतील तर ज्यावेळेस तुम्हाला पैशांची गरज पडत असेल तर त्यावेळेस तुम्ही ते दागिने विकून पैसे मिळवू शकतात. भविष्यात अडचणीवर मात करण्यासाठी प्रत्येकाजवळ काही मालमत्ता असणे आवश्यक असते. आता भविष्यकाळामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात आणि त्या अडचणीवरती मात करण्यासाठी प्रत्येकाजवळ कोणती ना कोणती मालमत्ता असणे गरजेचं असतं. मग ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा मौल्यवान वस्तूच्या स्वरूपात असेल. त्यानंतर आहे सामुदायिक सुविधा. आता सामुदायिक सुविधा म्हणजे जसं की रुग्णालय असेल, ग्रंथालय असेल, अग्निशामक दल असेल, करमणुकीचे केंद्र असेल, छंद केंद्र असेल, क्लब असेल, पोलीस दल असेल, हे सगळे सामुदायिक सुविधामध्ये येतं. तर सामुदायिक सुविधामध्ये बघा की मनुष्य हा कुटुंब आणि समाजाचा घटक आहे. मनुष्याला कुटुंबाची आणि समाजाची गरज भासते म्हणून प्रत्येक व्यक्ती सामुदायिक सुविधांचा फायदा घेऊ शकतो. प्रत्येक सामुदायिक ज्या सुविधा असतील म्हणजे दवाखाने असेल किंवा पोलीस दल असेल, अग्निशामक दल असेल, करमणुकीचे केंद्र असेल, छंद केंद्र असेल इत्यादीचा तो उपभोग घेऊ शकतात किंवा त्याचा फायदा घेऊ शकतात. सामुदायिक सुविधा किंवा सेवांचे 3 गटात वर्गीकरण केले आहे. आता सामुदायिक सुविधांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि ते कोणकोणत्या गटात केलेलं आहे ते खालीलप्रमाणे आहे. त्यामध्ये आहे आरोग्य आणि सुरक्षा सेवा. आरोग्य आणि सुरक्षा सेवामध्ये जसं की रुग्णालय असतील, पोलीस दल असेल, अग्निशामक दल असेल, हे तुमचं आरोग्य आणि सुरक्षा सेवामध्ये येतं. त्यानंतर आहे आत्मसंवर्धन किंवा व्यक्तिमत्व विकास सेवा केंद्र, सार्वजनिक आणि सामुदायिक सेवा. यामध्ये आपण बघणार आहोत आरोग्य आणि सुरक्षा सेवा. तर सामुदायिक सुविधा त्यामध्ये बघणार आहोत दवाखाने आणि रुग्णालय. आता प्रत्येक व्यक्तींना रुग्णालयाची गरज भासते मग त्यामध्ये कोणत्याही कम्युनिटी किंवा कोणत्याही क्लासमधील व्यक्ती असेल तर त्यांना रुग्णालयाची किंवा दवाखान्याची गरज भासते. तर सामुदायिक सुविधामध्ये दवाखाने आणि रुग्णालय यामध्ये बघा की आजारी व्यक्ती किंवा अपघातातील व्यक्ती किंवा गर्भवती स्त्रिया, तानी बाळ म्हणजे लहान मूल, मुले व वृद्ध अशा सर्वांना शासकीय आणि खाजगी दवाखान्यात वैद्यकीय उपचार मिळत असतात. म्हणजे प्रत्येक एज ग्रुपमधल्या व्यक्तीसाठी रुग्णालयामध्ये सुविधा मिळत असतात. ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते किंवा जे आर्थिक अडचणीत असतात किंवा दारिद्र्य रेषेखाली असतात अशा रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्याकरता शासकीय दवाखाने असतात. आता जे गव्हर्मेंट हॉस्पिटल असतील, सरकारी दवाखाने असतील तर त्यामध्ये जे गरीब लोक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे तर अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे की वैद्यकीय जे रुग्णालय आहे त्यामध्ये त्यांना माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होतात. अशी रुग्णालय साधारणपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडलेली असतात. म्हणजे की जे गव्हर्मेंट हॉस्पिटल असतात ते हॉस्पिटलांसोबतच जे वैद्यकीय महाविद्यालय आहे ते त्याबरोबर काम करत असतं. अशा रुग्णालयात आपण किंवा तातडीच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध असतात. जे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तर त्यामध्ये आपत्कालीन आणि तातडीच्या वैद्यकीय सेवा त्यामध्ये उपलब्ध असतात. याचबरोबर रोगमुक्त करणारी व रोगप्रतिबंधक औषधे मोफत किंवा कमी दरात उपलब्ध असतात. तर तुम्ही जर बघितलं असेल तर जे वैद्यकीय जे रुग्णालय आहेत, शासकीय रुग्णालय आहेत, तर त्यामध्ये जे
ज्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती कमी आहे, कमजोर आहे, तर तशा व्यक्तींना त्यामध्ये जे औषधं असतील ते मोफत किंवा कमी दरामध्ये मिळू शकतात. या दवाखान्यामध्ये शल्यचिकित्सा विभाग, क्षकिरण चिकित्सा, दंत विभाग, सांसर्गिक रोगांसाठी स्वतंत्र विभाग म्हणजेच त्याला आयसोलेशन वार्ड्स म्हणतात, मलमूत्र चिकित्सा केंद्र इत्यादीपासून विशिष्ट आजाराकरता विशिष्ट व अतिविशिष्ट म्हणजे स्पेशालिटी अँड सुपर स्पेशालिटी विभागाचा समावेश असतो. म्हणजे की जे गव्हर्मेंट हॉस्पिटल असेल तर त्या गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतात. तसेच सर्व आजारांचे विभाग त्यामध्ये दाखवलेले आहे, जसं की शल्यचिकित्सा असेल, क्षकिरण चिकित्सा असेल, दंत विभाग असेल, सांसर्गिक रोगावरती सुद्धा त्यावरती उपचार केले जातात किंवा त्याचे केंद्र त्यामध्ये असतात. या व्यतिरिक्त खाजगी रुग्णालय आणि शुश्रूषा सदने, नर्सिंग होम विशेष शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञाद्वारे चालवली जातात. तर या व्यतिरिक्त खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा जे नर्सिंग होम असतं आणि त्यामध्ये विशेष शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञाद्वारे ती चालवली जातात. विशिष्ट आणि अतिविशिष्ट म्हणजे स्पेशालिटी अँड मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात अपघात उपचार केंद्र, स्वतंत्र किंवा विभक्त विभाग, आयसोलेशन वॉर्ड, रक्तपेढी, क्षकिरण विभाग, आंतर व बाह्य रुग्ण विभाग, शल्यचिकित्सगृह, अतिदक्षता म्हणजे ICU व अतिविशेष दक्षता विभाग म्हणजे ICU, असे वेगवेगळे विभाग त्यामध्ये असतात. रुग्णाला ताबडतोब दवाखान्यात भरती करण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय असते. या व्यतिरिक्त विविध खाजगी संस्थेद्वारे अतिविशेष रुग्णालय चालवली जातात. तर सामुदायिक सुविधामध्ये रुग्णालय हे सर्वांसाठी उपलब्ध असतात किंवा याची सेवा सर्वांसाठी असते. त्यामध्ये जे सरकारी दवाखाने असतील किंवा सरकारी रुग्णालय असेल तर त्यामध्ये जे आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा सेवा दिली जाते. त्यानंतर आहे पोलीस दल. सार्वजनिक शांतता व सुविधा प्रस्थापित करण्याकरता किंवा राखण्याकरता तसेच जनतेच्या मालमत्तेचे व जीवितांचे रक्षण करण्यासाठी पोलीस सेवा कार्यरत असते. तर सार्वजनिक शांतता जर पाहिजे असेल तर त्यासाठी पोलीस दल त्यासाठी काम करत असतं. त्याचबरोबर सुव्यवस्था प्रस्थापित करण्याकरता व राखण्याकरता पोलीस दल काम करत असतं. तसेच जनतेच्या मालमत्तेचे व जीवितांचे रक्षण करण्यासाठी पोलीस सेवा कार्यरत असते. महिलांची सुरक्षितता, हरविलेल्या व्यक्तींचा तपास, वाहन मार्गदर्शन, रहदारी नियंत्रण, गुन्ह्याच्या तक्रारीची नोंद घेऊन तपास करणे, तसेच निदर्शने, सभा, मोर्चे, धरणे, आंदोलन, मिरवणुका, संप आणि धार्मिक मिरवणुका योग्य पद्धतीने हाताळून नियंत्रण ठेवण्याची जबाबदारीही पोलीस दलाकडे असते किंवा पोलीस दलावर सोपवलेली असते. पोलीस दलाच्या मदतीला श्वान पथक, न्याय, सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा, फिंगरप्रिंट ब्युरो, विस्फोटक ओळखणारे व निष्क्रिय करणारे पथक इत्यादीमध्ये असते. प्रत्येक नागरिक या सेवांचा लाभ घेण्यास प्राप्त असतो. तर सामुदायिक सुविधामध्ये पोलीस दल जे आहे त्यामधून आपल्याला ज्या सामुदायिक किंवा सामाजिक सेवा त्यामधून मिळवता येतात. तर अशा पद्धतीने सामुदायिक सुविधामध्ये आपण बघितलेलं आहे रुग्णालय किंवा तसेच पोलीस दल बघितलेलं आहे. त्यानंतर अग्निशामक दल हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.